आपण देखील पाहू शकाल. म्हणजे नरेंद्रजी गोमारे साहेबांनी यशस्वीकृत केलेला संघ इथे देखील आपण पाहिला. त्याचबरोबरीने कर्जत प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा आपण संघ पाहिला. अमोल चव्हाण त्यांचा आयकॉन प्लेअर म्हणून होता. आणि काल देखील जगन्नाथ स्मृती चषक मयूर पिसेकर याच्या मध्ये उपउपांत्य फेरीमध्ये मात्र परास्त झाला. म्हणजे चांगला खेळ गेला, म्हणजे त्यांना एक ट्रॉफीचा हकदार मात्र झाला असेल तो श्रील मोबाशीवाडी. आणि गोंबारे साहेबांनी भेट तर खांडपेमध्ये चालू असलेली राई नाईट रजनी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील श्री इलेव्हन मोहाचीवाडी हा संघ देखील क्वार्टर फायनलमध्ये सेकंड राऊंडला मात्र परास्त झाला उमरुली संघाच्या अगेन्स्ट. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल उमरुली संघ क्वार्टर फायनलमध्ये धडक मारले. जर का इथून मोहाचीवाडी संघाचा विजय झाला तर जरूर उमरुली संघाच्या अगेन्स्ट मात्र दोन हात करणारे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काटेकी टक्कर म्हणजे बदला घेण्याचा चान्स मोहाचीवाडी संघाला जरूर असेल. परंतु इथे वाशिवली संघ देखील बऱ्याचशा लांबून मात्र या तो प्रवास करून आज देखील वाशिवली टीमची माश देखील फर्स्ट असेल ती भव्य नाईट स्पर्धा आपण पाहू शकाल खांडप्याच्या मैदानावरती चालू असलेली स्पर्धा. तर पंचांचा इशाराला ग्रीन सिग्नलचा अभि सरांचा स्ट्राईक एंडला पंकज शिंदे नॉन स्ट्राईक एंडवरती दीपक आणि पहिला चेंडू बाट शिडिंग एज घेतली आहे. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फील्ड चांगली होती आहे. गोलंदाजी मार्कवरती आदम मुझावर ज्याने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आणि जर रोशनने मात्र फटकेबाजी केली होती चांगली शिरगाव टीमच्या. चांगला फटका व्ही शेपमध्ये पंकज शिंदेच्या बरोबरीने आलेला हा दीपकच्या बॅटमधून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मात्र हा आलाय सावकार अदम मुजावरवरती चढवलेलं आक्रमण. दीपक झिंगे आणि पंकज शिंदे ही सलाबेची जोडी वाशिवली टीमच्या पाहतोय. पुनश्च लेफ्ट शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं आउटफील्ड खराब आहे. थोडासा चेंडूने बाउन्स मात्र घेतला आणि चेहऱ्यावरती मात्र चेंडू आदळला आहे. जरूर साजिद शेख मात्र तिथे असतील. साजिद शेख होते चांगला गोलंदाज आहे तेवढा चांगला फलंदाज देखील आहे. थोडासा त्रासदायक मात्र खेळपट्टी ग्राउंडने मात्र आज दिलाय. एवढ्या तीन दिवस आपण पाहिलं तीन दिवस एकाही फलंदाजाला खेळाडूला जुकापट झाली नाही. परंतु आजच्या दिवसामध्ये थोडी डिसाल कामगिरी ग्राउंडची आपल्याला माल मिळेल चुकी कोणाचीच नाही आहे. परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने बाउन्स मात्र झाला आणि चेहऱ्यावरती चेंडू हरदला आहे. पहा काय दुखापत नसावी अशा आपण ईश्वराकडे प्रार्थना देखील करू. आणि जर पाणी हवा असेल तर जरूर साजेशक आपण मागून घ्या. आपल्याला पाण्याची पूर्तता देखील केली जाईल. फटका फसलाय ज्याचीच अमोल सव्हाड एखादा छेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. परंतु इथे फलंदाज मात्र कॉपिंग क्रीजमध्ये जरूर पोचलेत. पंकज शिंदेने कॉल देखील केला होता तो दीपक झिंगेला. परंतु तिथे एक सिंगल मात्र रिस्की रन घेतली होती आणि एक धावसंख्येच्या मदतीने धावफलक फुलतानी पाहायला मिळते जाऊन पोचले ते सहा अंकावरती सहा धाबा धावफलकावरती. पंकज शिंदे दोन चेंडूमध्ये एक धावेवरती खेळतोय. त्याचबरोबरीने दोन चेंडूमध्ये पाच धावेवर खेळतोय तो दीपक झिंगे. चांगला फटका अलॉंग द कार्पेटमधून चेंडू काऊ कॉर्नरला थांबणार नाही आहे. चेंडू चाललाय तो गोलीच्या वेगाने. पंकज शिंदेचा ब्रँड दाखवणारा हा आलाय चौकार. चांगला फटका पंकज शिंदेचं आक्रमण अदम मुजावर भरती हा चेंडू मात्र फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा उत्तुंग दर्जेदार शेवटच्या चेंडूवरती हा लगवलेला षटकार. आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एक षटकाच्या समाप्तीनंतर.
16 या धावसंख्येवरती, 16 धावा धाव फलकावर पाहतोय आपण टीम वाशिवलीची. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला आहे. धावपळ कावा धावा लागल्या त्या 16 आता मुजावरवरती चढवलेलं आक्रमण दीपक झिंगे आणि पंकज शिंदेने. दीपक झिंगेने देखील एक चौकार, पंकज शिंदेच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आपला माल मिळाला. टोटल धावपळ कावा धावा आहेत त्या मोच्या वाडीच्या विरोधात. पंकज शिंदे आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला, दीपक आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती साजिद शेख आपण पाहू शकाल, इनॅट नंबर 2 गोलंदाज, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतीये. डर्बेलिस आज देखील मागील सामन्यामध्ये कमबॅकिंग षटक देखील फेकलं होतं त्याने, त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता देखील तशीच कामगिरी होईल वडवली संघाच्या अगेन्स्ट, मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता साजिद शेख. हॅलिकॉप्टर शॉट सजावला आहे, कव कॉर्नरला लॉंग ऑनला फील्ड पोझिशन होईल. तत्पूर्वी एकच सिंगल मात्र प्राप्त होतीये, एक सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्ड हलताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ते 17 या धावसंख्येवरती, 17 धाबा धाव फलकावरती आहे. पहिली टॉस हरल्यानंतर मात्र बॅटिंग आली ती वाशिवली टीमच्या अगेन्स्ट, खात्यामध्ये आडी चांगली बॅटिंग. पण पाहतो आक्रमण आणि आक्रमण फक्त पंकज शिंदे आणि दीपक झिंगेचं पाहायला मिळतं आहे. चांगला फटका आहे वी शेपमध्ये, लॉंगा बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा पुस्तकी फटक्याचा उपयोग पंकज शिंदेच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग दर्जेदार षटकार. धड्डेबाट डिझे ओवर पिच चेंडू होता, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑफला फक्त उडवला चेंडूने आणि चेंडूने सीमार अशा ओलांडली देखील. इथे आल्या 6 धावा, 6 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. साजिद शेखवरती देखील आक्रमण चढवायला सुरुवात केली. अख्खू टप्प्यात हा चेंडू होता, पुल करायचं होतं, परंतु पंकज शिंदे स्वतःवरती नाराज जरूर असेल, कारण ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं. पाठीराखे देखील नाराज असतील, कारण ह्या चेंडूवरती आलाय तो निर्धाव चेंडू, म्हणजे बाल बचावला आहे तो साजिद शेख ह्या फटक्यावरती. निर्धाव चेंडू सांगता होतीये अशी गोलंदाजी डॉट ऑफ पर्सेंट वाढवावे लागतील, नाही तर अशी धावसंख्या राहिली तर 40 ते 45 घरामध्ये जाऊन पोहोचेल. ता फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये बराचसा अंतर मात्र पार करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल मात्र घेतली जाते आणि संपवलाय बॅट्समन पंकज शिंदेचा इथे खेळ. धन्यवाद डिझे, आपण पाहू शकाल या स्पर्धेचे सर्वेसर्वा रुपेश दादा कोंडे, गृहप्रपंचायत असलचे सदस्य आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा सजली गेली आहे. त्यांचं थोड्याच वेळेला त्या स्पर्धेवरती या मंचावरती आगमन देखील झालं आहे. रुपेशजी कोंडे सरां साहेबांचं त्यांचंसुद्धा आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. दिलदार मनाचा व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल आणि सर्वांच्या मनावरती राज्य करणारे एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतो रुपेश दादा कोंडे, यांचं शुभागमन झालं आहे मंचावरती. साहेबांचं आप आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. त्यांच्याच नावाने भरवलेली ही स्पर्धा आपण पाहतोय, तो सदस्य चषक 2024 आणि त्यांचं युवा नेतृत्व शंकरजी कोंडे साहेब देखील इथं मंचावरती उपस्थित आहेत. आता देखील ट्रिपल बुधबस्त झाल्यात, फर्निचर डिस्कार्ड केलंय, आल्या पावली मात्यापर्यंतचा प्रवास करावा लागेल. तो जीवन शिंदे यांना आणि विकेट डाऊन झाली आहे दुसरी 23 धावसंख्येवरती, दुसरा हादरा. 2 षटकांचा इथे खेळ संपला आहे. पंकज शिंदे आऊट झाल्यानंतर पडझडला सुरुवात झाली आहे ती वाशिवली टीमची.
दंडबाज आपण पाहू शकाल, जसं पंकज शिंदेची विकेट गेली ना त्याच्यानंतर पडझड व्हायला सुरुवात झाली वाशिवली टीमची. आता इथून अक्षय आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये गेलती आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर अमोल चव्हाण, एक फिरकी गोलंदाज, चांगला फटका अलॉंग द कार्पेटने वाडेश लॉंग ऑफला, मात्र शत्ररक्षक तैनात ते प्रोटेक्ट करत आहेत. तत्पूर्वी एक सिंगलच मात्र बेलती आहे, सिंगलच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अक्षय जो नॉन स्ट्राईकला होते ते आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. मग त्यांच्या बॅटमधून फटकेबाजी येईल अपेक्षा देखील पाठीराखी करत आहेत की मोठ्या फटक्यांची. 24 धावा दा फलकावरती अमोल चव्हाण, फिरकीचा जादूगर, आडव्या बॅटीतून फक्त ड्राईव्ह केलाय वाडेश लॉंगनला, शत्ररक्षक तैनात आहे. फेकी अचूक पाहायला मिळती आहे आणि कलेक्शन देखील चांगलं होताना आपला पाहायला मिळत आहे. साजिद शेख यांच्याकडून वेस्टर्नच्या मागे भिंती सारखे मात्र उभे राहिले. एकच जाव इतक्या दुख्यावरती समाधान मानावं लागते, एकेरी धाबेरीवरती समाधान मानावं लागते. कॅमेरामॅन देखील चांगली कामगिरी, केटीसीची संपूर्ण टीम. त्या मात्र चेंडू फिरतो आहे, बघा किती व्हेरिएशन आहे या अमोल चव्हाणकडे. फिरकेचा जादूगर उगाच नाही म्हणते मोहच्यावाडी टीमकडून, कारण की या गोलंदाज स्लॉग षटक अनाबाधित षटकाला आला आणि त्याच्यानंतर फलंदाजांना कोणतेही मोठे फटके मारून देत नाही आहे, ही महत्त्वाची बाब आहे. कारण की या संघाने मात्र जगन्नाथ स्मृती चषकामध्ये चांगली अव्वल दर्जाची कामगिरी केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना हार मात्र पत्करावी लागली. आणि आता देखील श्री इलेव्हन मोहच्यावाडी हा संघ मात्र चांगली कामगिरी करतो आहे. आता देखील शतरक्षक इष्टरक्षक बीट देखील झाले होते, परंतु साजिद शेख जसे चकले ना त्याच्यानंतर बॅकअप मात्र भेटलं. ते 31 नंबरचं जर्सी आपण पाहू शकाल, मुकेशने मात्र चांगलं बॅकअप दिलं. म्हणजे जसं इष्टरक्षक खराब कामगिरी केली की बॅकअप चांगलं भेटायला हवाय, एकच बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती, उर्वरित दोन चेंडूचा खेळ आहे. म्हणजे या दोन चेंडूवरती एक मोठा फटका अपेक्षित असेल आणि तो प्रयत्न शोधतोय निश्चित दीपक आणि अक्षय ही जोडी, मात्र तो प्रयत्न शोधते आहे. पुनश्च लेखबाईची एक धाव पंच दर्शवत आहेत, आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचत आहेत. धावसंख्या येते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे वासुली टीमसाठी. निर्धाव चेंडू होत नाही याला महत्त्व आहे, बाईची का नाही हो बॅटच्या साह्याने ना आले तरी बाईच्या धावसंख्या येते आहे, ही महत्त्वाची बाब आहे. 27 धावा धाव फलकावर, शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या ओव्हरचा आणि या इनिंगचा. त्या मात्र त्रिपला बुदबस्त केल्या, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोर चोरी करून फरार झाला. अशातली गत मैदानामध्ये झाली आहे, फलंदाज देखील बाद झाला आहे. इनिंगचा शेबट देखील चांगला गेला तो मोहच्यावाडी टीमसाठी. धावसंख्या धावफलकावर लागली 27, म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असणारी ती विजयासाठी मोहच्यावाडी टीमला.
धडपाट जो आपण पाहू शकाल 18 चेंडू आणि 28 अवसंख्याची गरज आहे विजयासाठी दी मोहाच्या वाडी टीमला. स्त्री 11 मोहाची वाडी ही संघ मात्र आता 28 अवसंख्येचा पाठलाग करेल. सलाबीची जोडी साजिद शेख आणि रोशन हडाव ही जोडी मात्र रवाना झाली आहे माझ्या मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती निखिल पाटील हा मात्र सज्ज झाला आहे पावर प्ले चप्पी बनतो षटक आहे. आता एक चिंगूस गोलंदाजी करावी लागेल वशिवली टीमला, कारण की आता पाहायला गेलं ना तर आव्हानात्मक टार्गेट आहे आणि ते टार्गेट डिपेंड करायचं आहे त्यांना. आणि त्याच्यासमोर लेफ्टी बॅट्समन साजिद शेख आपण पाहू शकाल. बराचसा अनुभव आहे या क्रिकेटचा आणि त्या अनुभवाची सिजोरी घेऊन आता मैदानामध्ये दाखल देखील झालेत. त्याच्यासमोर मात्र यंग टॅलेंट आपण पाहू शकाल निखिल पाटीलला. कमी वयामध्ये चांगली गोलंदाजी करत असेल आपला पाल मिळते. पहिला चेंडू जोरदार अपील पंचांकडे देखील मा केली आहे. पंचांनी पाहिलं आणि सांगितलं की हा देखील चेंडू निर्धाव गेला आहे जरूर, कारण की पंचांकडे उत्साह जास्त पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांकडून अपीलमध्ये. पंचांनी देखील हिरला आणि सांगितलं की हा चेंडू निर्धाव आहे. साजिद शेखला पूर्ण संधी होती या चेंडूवरती मोठा फटका घ्यायची, परंतु ह्या चेंडूवरती आला निर्धाव. चांगला आहे डीपमधून चेंडू काढला आहे कबरमधून डीप एक्स्ट्रा कबरला चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू चाललाय तो गोलीच्या बैगाने चौकारासाठी साजिद शेखच्या बॅटमधून पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर प्रति उत्तर मात्र दिलं ते निखिल पाटीलवरच्या चेंडूवरती हा आला चौकार. धन्यवाद डजे या चौकाराच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती. प्रति उत्तर द्यायला सुरुवात केली ती साजिद शेख या फलंदाजाने. तापात्र आउटसाइडर लेग स्टंप पंचा अविनाश सर आमच्याकडे बोलून सांगतायत की हा शेंडू वाईट आहे. दंडित केला गोलंदाजाला पनिशमेंट दिली. आता एक धावसंख्येची आणि एक धावसंख्येच्या मदतीने धावफलक फ्लाय मात्र होते जाऊन पोचते ते 5 अंकावरती. पहिला चेंडू चांगला टप्प्यावर चांगला होता, त्याच्यानंतर दुसरा चेंडू देखील चांगला होता, परंतु साजिद शेखचा कबर डायव आपल्याला पाहायला मिळाला. देखील लॉंग आर्ममधून मात्र चेंडू काढला आहे. चेंडू गोलीच्या वेगाने मिडॉनला देखील बेट केला आणि चेंडू लॉंग आर्म बाउंड्रीच्या बाहेर मात्र चौकारासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चौकाराच्या मदतीने साजिद शेखचा ब्रँड दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. नऊ धावा धावफलकावरती साजिद शेख ऑन स्ट्राईक. आता देखील मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चेंडू खाली येतील तत्पूर्वी एकच सिंगल मात्र भेटते सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. 15 चेंडू 18ची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 18ची गरज अजून. 4 चेंडूचा आद्यापर्यंत खेळ समाप्त झाला आहे प्रगती पथावर. त्याच्यामध्ये एक वाईट देखील पाहिला, 2 चौकार पाहिले, 1 सिंगल, 1 डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय समीकरण चांगलं समीकरण आहे, परंतु या समीकरणांना कठीण करावं लागेल आता ते वशिवली टीमला. परंतु हे समीकरण सोपं करण्याचं काम करत आहेत ते साजिद शेख आणि रोशन आढाव. हा चांगला फटका कबरमधून चेंडू काढला आहे. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर मिळतंय ते मोहाच्या वाडी संघाला. श्री 11 मोहाच्या वाडी संघात जाऊन मात्र पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 28 धावसंख्येची गरज आहे आणि पहिल्या चेंडूवरती अर्धलक्ष पार मात्र केलंय ते 14 धावसंख्येचं. बराचसा मोठा संघ आहे वाशिवली आणि तेवढ्या सक्तीचा कॅलिबरचा संघ आपण पाहू शकाल. श्री 11 मोहाचीवाडी देवी आपण पाहायला गेलं ना तर श्री 11 मोहाचीवाडी ह्याच नावाने हा संघ मात्र खेळतो, दुसऱ्या कोणत्याच नावाने मात्र हा संघ खेळवला जात नाही. हा देखील रोशन अडावचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक राहतील तिथे, छेल मात्र सुटली जाती आहे.
निश्चितच सूर्याची किरणे मात्र शत्ररक्षकाच्या डोळ्यावरती आली आणि त्याचा फायदा मात्र श्री इलेव्हन मोहचवाडी टीमच्या रोशन अडावला होता आणि आपला पाहायला मिळतो आहे. आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे. धाव फलकावर दाबा लागल्या त्या बिनबाद सोला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 16 धावा धाव फलकावरती. आता 12-0 आणि 12-ची गरज आहे. म्हणजे समीकरण सोपं देखील नाही आणि कठीण देखील नाही आहे. परंतु ते कठीण करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या जीवन शिंदेला आणि सोपं करावा लागेल साजिद शेख आणि रोशन आडाव यांना. झेल देखील सोडली रोशन आडाव यांची आणि आता त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. लो स्कोर मॅच नेहमी टाईट आणि चुरशी होत आहेत. फाईट पाहायला मिळते लो स्कोर मॅचमध्ये. तशी फाईट भेटेल का जशी शिरगाव विरोधात उमरोली संघ सामना झाला होता तशी बॅटल साईड बघायला. परंतु लेग बिफोरमध्ये फलंदाज सापडला साजिद शेख आणि पंचांनी दंडित मात्र केलं. हात मात्र उंगल्या मात्र वरती गेल्या आणि फलंदाज पहिला बाद मात्र सापडला आहे एस्टनच्या समोर. फलंदाज बाद साजिद शेख. धन्यवाद डिझेम. तर बॅट्समन मात्र बाद झालेला आपण पाहू शकाल. साजिद शेख नवीन बॅट्समन. अमोल चव्हाण संघाचा सरसेनापती. या अमोल चव्हाणवरती सर्वत्व दारोमदार असे मोहचवाडी टीमची. आणि अतिशय नरेंद्र गोमारे सरासाहेबांचे हे जवळचे खेळाडू आहे ए बी यांच्या शब्दाला मान मात्र असतो नरेंद्र गोमारे साहेबांचा. आणि तेच मात्र आता अमोल चव्हाण सरसेनापती मोहचवाडी टीमचा मात्र मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला अमोल चव्हाण नसता घेत होती रोशन अडाव. गोलंदाजी मार्गावर जीवन शिंदेला आपण पाहतो आहे. अक्कू टप्प्याचा चेंडू स्ट्राईक केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी सिंगलच मात्र प्राप्त होते. पंकज शिंदेच्या हातामध्ये ॲक्युरेट थ्रो आपण पाहतोय. अशी गोलंदाजी करावी लागेल ना असं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. आपण पाहतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्याला जरूर त्रास देखील होतोय सूर्याच्या किरणांचा. बॉल पाहण्यामध्ये मात्र जरूर त्याला त्रासदायक होतो आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 अंकावरती पाहतो आपण जाऊन पोचले आतापर्यंत. तर 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम श्री इलेव्हन मोहचवाडी टीमला. चांगला चेंडू अतिशय भन्नाट बैकाने चेंडू फेकला होता. आज पंकज शिंदे पहा आपण एस्टनच्या मागे कोणतीही चुकी मात्र करत नाही आहेत. एक चांगली त्यांच्याकडून आपला इंस्ट्रक्शन करताना आपलं पाहायला मिळतं दरवेळेस. आज देखील खांडपेच्या एपन जोडी दोस्ती षटकामध्ये त्यांची पहिलीच मॅच मात्र आहे आणि ती खेळण्यासाठी देखील त्यांना जावं लागणार आहे. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे क्षेत्ररक्षक ताई नाते. चांगली जंप घेतली आहे आणि बॉल देखील अडवला आहे. म्हणजे इथून फाईट करण्याची ताकद मात्र त्या वाशिली टीमकडे आली आहे. म्हणजे इथून सामना देखील सोडायला तयार नाही वाशिली संघ. आणि हा संघ जिद्दीवान संघ आहे. जरी 6 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज असली ना तरी सामना देखील सोडत नाही कधी. शेवटच्या क्षणापर्यंत कसा सामना जाईल कसा चुरशीचा सामना होईल ना हा संघ ते बघत असतो. आणि आता 1 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या. चांगला शेंडू पंकज शिंदेने थोडीशी चुकी मात्र करता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जीवन शिंदे बॅकअपला देखील आले होते. ते बोलले असतील देखील की थ्रो कर हिट जरूर मार. तो इथे हिट मात्र मारली नाही आहे. थांबला स्वतः क्षेत्ररक्षकाला आवरलं. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र 1 अंकाने फ्लाय झाली आहे. 19 धावा धाव फलकावरती. म्हणजे अजून इथून 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 9 धावसंख्येची ह्या चेंडूवरती संपूर्ण या मॅचचा मात्र चित्र अवलंबून असेल. इथून जर का एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करेल श्री इलेव्हन मोहचवाडी. हाच चेंडू डॉट आला तर शिरकाव करेल वाशिवली संघ.
आणि जरूर मोठा पटका शोधायचा प्रयत्न रोशन अडावचा जरूर झाला होता, परंतु इथे 22 निश्चितच शरीराचा उपेद घेणारा लेग 22 आलेली एक धाव आणि एक धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 या अंकावरती असा सामना झाला होता. उपजिल्हा प्रमुख तमनाथच्या ग्राउंडवरती वाशिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र होता नारपुली संघ. असाच वाशिवली संघाने कमबॅक केलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, जीवन शिंदेची असेल किंवा संपूर्ण टीमची चांगली गोलंदाजी झाली होती आणि आपल्या सामन्याला संघाला मात्र सामना विन करून दिला होता. तशी गोलंदाजी आता आठवावी लागेल ती वाशिवली टीमला. परंतु तो गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज असा तारणहार बनेल की ज्याला 6 चेंडू आणि 8 धावसंख्या वाचवायची आहे. परंतु रोशन अडाव आणि अमोल चव्हाण ही जोडी मात्र मैदानामध्ये खेळतीय. प्रवीण शिंदे आपण पाहू शकाल, छोटा पॅकेट बडा धमाका वाशिवली टीमचा डेबी. चांगली कामगिरी या प्रवीण शिंदेकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. आज देखील तशीच करावी लागेल. नसीत मलिंगा साहेबची छेलची संधी आणि छेल देखील सोडली आहे चुकी 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 मैदानामध्ये. पण ते चुकीचं रूपांतर आपण पाहतो, एक धावसंख्या नशीब बलवत्तर आहे वाशिवली टीमचं. जरी झेल सुटला असेल ना तरी पण एकच धाव अव्वल चव्हाणने घेतली, लेसिक धाव मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 फ्लाय मात्र झाली आहे, जाऊन पोहोचेल ते 21 वरती. आता 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. चला मुरली संघाचा आपण या लगेचच आपला देखील सामना खेळवला जाईल. अकुटप्पाचा चेंडू होता, लेग साईडला चेंडू होता आणि त्याच्यावरती अमोल चव्हाणने पाहिलं आणि अमोल चव्हाणचा ब्रँड दाखवणारा हा आलाय थर्डमॅनला, लॉंग लेग क्षेत्राला मात्र चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते आहे. जाऊन मात्र पोचली ती 25 या अंकावरती. आता 4 चेंडू आणि 3ची गरज आहे. ही धावसंख्या देखील डिपेंड होऊ शकते, परंतु अमोल चव्हाणसारखा एक नामवंत आणि कसलेला फुलांदाज आपण पाहतोय समोर. लोबर पुलटा चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोडक्शन देत आहेत. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट, धावचीची संधी आणि थ्रो लेझी आपण पाहू शकाल. अतिशय वेगवान थ्रो करायचा होता, परंतु इथे 2 धावा चितेच्या चपळाईने आणि हर्नीच्या गतीने 2 धावा कंप्लीट करताना अमोल चव्हाण आणि रोशन अडाव आपण पाहतोय. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 27 वरती. आता 2 चेंडू आणि 1 धाव, 3 चेंडू आणि 1 धावची गरज आहे. 3 चेंडूचा खेल समाप्त झाला आहे, 4-2-3ची गरज होती. आता 3-1 समीकरण आलं आहे, म्हणजे 8 चेंडू काढावे लागतील अमोल चव्हाणच्या अगेन्स्ट. ही महत्त्वाची विकेट आहे अमोल चव्हाणची. ही जर विकेट घेतली ना तर जवळपास आगेकूच होऊ शकतं वाशिवली टीमचं. परंतु अमोल चव्हाण एक नामवंत फलंदाज आहे, व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. पंकज शिंदे देखील एक नामवंत खेळाडू आहे, त्याच्याकडून देखील भविष्याचा व्यावसायिक दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. इथे समोर शेंडू उडवला आहे लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर, हा विजयी फटका आला आहे अमोल चव्हाणच्या बॅटमधून. संघर्षाचा शंखनाद करणारा विजयी फटका चौकार आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे स्कोरर संदीप कोंडे जरूर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तर धन्यवाद डेझे, 2 मिनिट थांबवतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सो नो डाऊट.